नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका भन्नाट व्हिडिओमध्ये। तर या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत चहा। चहा का? तर आज आहे जागतिक चहा दिवस। भरपूर लोकांना माहीत नाही आहे, पण आपण सेलिब्रेट करतो आहे। आपण फिरतो आहे पुण्याचे टॉप 5 जे मला आवडतात आणि तुम्हाला देखील आवडतील असे चहा। तर आता आलो आपण येवले चहाच्या मेन ब्रांचला, जी की आहे पुण्यामध्ये दगडूशेठ गणपतीच्या अलीकडे। राईट साईडला तुम्हाला बघायला भेटते ही मेन ब्रांच। आणि माझ्यासोबत आहे माझा मित्र आशुतोष, जो की खूप मोठा चहाप्रेमी आहे। त्याला घेऊन फिरूया आपण आणि पुण्यातले सगळे चहा बटकूया। सगळीकडे जसा भेटतो 10 रुपयाला चहा, तो आता कप थोडा छोटा झाला आहे, प्लास्टिक कागदीचे कप आहे। चहा आता टेस्ट करूया। चहा तर खूप मस्त आहे, पण मला वेळ लागतो जरा चहा प्यायला, कारण की मी इतक्या गरम गरम चहा पित नाही, सहजासहजी तर पितच नाही। जीभ भाजली माझी, पहिल्याच चहाला जीभ भाजली। आत्ता आलो आपण आपल्या दुसऱ्या स्पॉटवर, म्हणजेच शनिवार वाड्याच्या राईट साईडला, जो की आहे कडक स्पेशल। चहा खूप फेमस आहे पिंपरी चिंचवडमध्ये, पण याच्या भरपूर ब्रांचेस आहेत। टेस्ट कशी आहे चहाची? मेस्मरायझिंग टेस्टी। तर आत्ता आलतो आम्ही आपल्या तिसऱ्या चहावरती, जो की आहे पांचली चहा। पण काही कारणास्तव तो बंद आहे। इथं पण चहा खूप सुंदर भेटतो, कारण की मी माझ्या वडिलांसोबत यायचो इथे, आणि खूप सुंदर असा चहा भेटतो। ज्यावेळेस ओपन होईल आपण त्यावेळेस नक्की भेट देऊ। पाचव्या डेस्टिनेशनवर, म्हणजेच गुडलक कॅफे। हा कॅफे खूप जुना आहे, म्हणजे भरपूर जुना आहे, आणि तर इथं आल्यावरती माझा फेवरेट आहे चहा आणि बन मस्का। चहा आणि बन मस्का, तर चला आता टेस्ट करूया। आणि त्यांनी घेतली कोल्ड कॉफी। इतक्या वेळ चहा पिऊन पिऊन वैतागला आहे तो? वैतागला नाही, हा वैतागला नाही, पण ठीक आहे। आणि आता घेतलाय चहा आणि बन मस्का, आता खाऊन भेटूया। आता आपण पाचव्या चहाला, आणि हा आहे प्रेमाचा चहा। ज्यांना प्रेम होतं वगैरे काय असेल ते पितात प्रेमाचा चहा। तर ट्राय करूया प्रेमाचा चहा। सुंदर असा चहा आहे। आणि एक मिनिट, सुंदर म्हणजे दिसायला सुंदर का? नाही, ठीक आहे। टेस्ट सुंदर? ओके, टेस्ट इतकी सुंदर आहे नाही जी, की असं तोंडात टाकलं टाकलं असं जी भाजली माझी, पण काय करू, टेस्ट चांगली आहे। रेकमेंडेड आहे ती